वायनाड मतदारसंघात राहुल गांधींची 50,000 मतांनी आघाडी. रायबरेलीतूनही राहुल गांधी यांची आघाडी पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांची पिछाडी आणि विद्यमान खासदार यांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. इंडिया आघाडी काय सांगते? पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून 9,000 मतांनी पुढे, तर गांधीनगरमधून अमित शहांची 75 मतांनी आघाडी, तर 65,000 वायनाडमधून राहुल गांधी यांनी पुढाकार घेतलाय. देशपातळीवर एनडीएने 315 व इंडिया आघाडीने 207 जागांचा कौल दाखवलाय. गांधीनगर येथून 1,55,000 मतांनी अमित शहा आघाडीवर आहेत, तर बीड मतदारसंघातून अजूनही पंकजा मुंडे यांची पिछाडी कायम आहे.